आजच्या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत शब्दार्थ. कोणता लेसन चाललाय बरं? 28. व्हेरी गुड, तुमचा छान स्टडी चाललाय. आणि हो, जो तुम्हाला वेळ मिळतोय त्याच्यामध्ये सगळे ग्रामर पॅटर्न जे असतील, शब्दार्थ जे असतील, कांजीचा तुम्ही सेल्फ स्टडी करत असाल तर त्या सगळ्या गोष्टी प्रॉपर प्रिपेअर करून ठेवायच्या. आजच्या लेसनमध्ये आपण 28 नी जू हचिका याचं काय पाहतोय? शब्दार्थ पाहतोय. ठीक आहे, दोन टप्प्यामध्ये आपण शब्दार्थ पाहणार आहोत, पार्ट 1 आणि पार्ट 2. तर पार्ट 1 मधले जे काही शब्दार्थ असतील त्याचा वापर कसा होतो हे आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आणि हो, जर तुम्हाला शक्य असेल तर प्रत्येक शब्दाचा तुम्हाला एक सेंटेन्स बनवायचा आहे आणि ते तुम्ही चेक करण्यासाठी आम्हाला कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता किंवा आपला व्हॉट्सअप नंबर आहे त्यावरती शेअर करू शकता. तर मंडळी, स्वागत आहे तुमचं JLPT मराठीमध्ये. मी आहे पूनम, ज्या ठिकाणी मी तुम्हाला शिकवते जपानी भाषा तीही मराठीमधून. चला तर मग सुरुवात करूया. काय आहे पहिलं? खाशू. खाशू म्हणजे सिंगर, गायक. ओके, खाशू. सगळे शब्द आता लेसन मध्ये येणार आहेत आपले, तर बघून ठेवायचे, आपली वोकॅबलरी वाढवायची आपल्याला. पुढे काय? खांदरीनीन. खांदरीनीन या लेसन मध्ये झालाय माझ्या मते तुमचं, राईट? ओके. ऍडमिनिस्ट्रेटर. ठीक आहे, गोमी दास्तारा तो आहे त्याच्यामध्ये, त्याच्यामध्ये आलाय बघा खांदरीनीन. ओके, पुढे काय आहे? मुसुको. सन, मुलगा. मुसुको. आता जेव्हा माझ्या मुलाबद्दल मी सांगते तेव्हा मी मुसुको म्हणते, पण जेव्हा दुसऱ्याच्या मुलाबद्दल मला विचारायचं असेल तेव्हा सान लावतात, मुसुको सान. ठीक आहे, समोरच्या मुलाबद्दलच मला विचारायचं असेल, तुमचा मुलगा काय करतो, तर आपण त्याला काय म्हणणार? मुसुको वा नान्योशते मास्का किंवा नान्योशी मास्का असं न म्हणता मुसुको सान आदरार्थी लावतात त्याला. ओके, पुढे काय आहे? मुसुमे म्हणजे डॉटर, मुलगी. मुसुमे. आणि तसंच सेम दुसऱ्याच्या मुलीबद्दल सांगायचं असेल तर काय म्हणतो? मुसुमे सान. मुसुमे सान वा नानसाई देस का असं विचारू शकतो, किती वर्षाची आहे तुमची मुलगी. ओके, पुढे काय शब्द आहे? शिबाराकू. शिबाराकू म्हणजे अ लिटिल वाईफ. आपण नाही का म्हणतो थोडंसं थांबता का, तुम्हाला कोणीतरी काहीतरी विचारलं की कसं म्हणतो आपण थोडंसं थांबता का, त्याला काय म्हणतात? शिबाराकू ओमाची कुदासाय. शिबाराकू ओमाची कुदासाय. काय आहे पुढे? एराई. एराई म्हणजे काय? ग्रेट, ॲडमायरेबल. म्हणजे आपण नाही म्हणतो किती भारी आहे एकदम तू, एराई एस, ग्रेट एस तू. ओके, काय लिहिलंय वाक्य बघा. ओ किकुना तारा एराई हितोनी नारी ताई देस. काय व्हायचंय? एराई हितो म्हणजे मला ओ किकू नागतारा म्हणजे मोठी झाल्यानंतर काय व्हायचंय मला? एराई हितोनी नारीताई देस, एकदम ग्रेट, एकदम भारी माणसासारखं व्हायचंय मला, भारी बनायचं एकदम. ठीक आहे, तुमच्या युमेमध्ये पण तुम्ही लिहू शकता बरं का हे, तुम्हाला काय व्हायचंय? एराई हितोनी नारीताई देस. हे वाक्य एक हिंट आहे तुम्हाला, तुमच्या जो सेन्सेनी शुकुदाई दिलाय ना त्याच्यासाठी. ठीक आहे, पुढे काय आहे? शोसेच. शोसेच म्हणजे काय? नॉवेल, कादंबरी म्हणू मराठीत. शोसेच. काय केलंय वाक्य? गोहान ओ थाबेता आतो नी शोसेच ओ योमीमास. गोहान ओ थाबेता आतो नी शोसेच ओ योमीमास. जेवण झाल्यानंतर काय करणार आहे मी? नॉवेल एखादी कादंबरी वाचणार आहे. ओके, राईट. तर पुढे काय? शोसेच वरून इथे काय घेतलंय आपण? शोसेच का, कादंबरीकार, नॉवेलिस्ट. काय म्हणतात त्याला? शोसेच का. ठीक आहे, पुढे बघूया. सोपा शब्द आहे आपण इरो. इरो म्हणजे काय? कलर. येस. दोन्ना इरोगा स्की देस का. कुठला कलर आवडतो तुला? किती मराठी सारखं सेम ट्रान्सलेट होते की नाही? दोन्ना इरोगा स्की देस का. कोणता रंग आवडतो तुला?
गामू, च्युइंगम असतं आपलं च्युइंगम, त्याला गामू म्हणतात, गामू. ठीक आहे, काय वाक्य केलंय खाली एक, कुत्सु नो सोतो नि गामू गा सुइते इमास. होतं ना असं आपल्यासोबत कधी? कोण सांगेल मला अर्थ? शोच्या सोतो, हा म्हणजे बाहेरच्या बाजूला, बाहेरच्या बाजूला च्युइंगम स्वीते इमास. हा म्हणजे काय आहे, अटॅच म्हणतात ना ह्याला, किंवा पुट ऑन म्हणजे लागलेलं आहे. सोपं वाक्य कुत्सुनो सोतो नि गामुगा स्वीते इमास म्हणजे काय, शूटच्या बाहेरच्या बाजूला काय लागलेलं आहे, च्युइंगम लागलेलं आहे. ठीक आहे, सोपं वाक्य. कोणाला काही क्वेश्चन आहे इथे? नसेल तर पुढचे शब्द बघूया. ओके, पुढे काय, छोदो ई. छोदो ई म्हणजे प्रॉपर किंवा जस्ट राईट. वाक्य बघूयात लक्षात येईल. कोनो फुकु वा वाताशिनी छोदो ई देस. एखाद्या ठिकाणी खरेदीला गेलाय, मस्त ट्राय केला ड्रेस, तुम्हाला व्यवस्थित बसतोय, शर्ट असेल, ड्रेस असेल, काही असेल, काय कोनो फुकु वा वाताशिनी छोदो ई देस म्हणजे एकदम परफेक्ट बसलाय मला. ठीक आहे, छोदो ई म्हणजे प्रॉपर, जस्ट राईट, परफेक्ट. ठीक आहे, कोणीचं जेवण बनवलं असेल किंवा त्याच्यात मीठ सगळं व्यवस्थित टाकलं असेल तरी आपण म्हणू शकतो छोदो ई देस ने, एकदम परफेक्ट बनवलंय. छोदो ई देस, आजीवा छोदो ई देस. येतोय पुढे शब्द, बघूयात आपण तो. त्याच्या आधी काय आहे, केईकेन. हा पण तुम्हाला नंतर इंटरव्ह्यू किंवा ह्या दरम्यान केईकेन विचारतात तुम्हाला एक्सपिरियन्स काय आहे तुमचा. ठीक आहे, हा शब्द पण लक्षात ठेवायचा आपल्याला, केईकेन. काय विचारलंय खाली, तुम्हाला काय अनुभव आहे? होनयाक नो केईकेन गा अरिमास का. ठीक आहे, काय आहे होनयाक? होनयाक म्हणजे काय माहिती का कोणाला? होनयाक म्हणजे काय, होनयाक म्हणजे ट्रान्सलेशन. होनयाक म्हणजे ट्रान्सलेशन. काय विचारलंय मग तुम्ही, फॉर एक्झाम्पल इंटरव्ह्यूला गेलाय, तुम्हाला विचारत पुस्तकाच्या ट्रान्सलेशनचा एक्सपिरियन्स आहे का, तुम्हाला ट्रान्सलेशन केल्याचा एक अनुभव आहे का? बरं, होनयाक नो केईकेन गा अरिमास का. नयन सन, होनयाक नो केईकेन गा अरिमास का. अरिमासेन, अरिमासेन ने. ओके, नो प्रॉब्लेम. ठीक आहे, केईकेन म्हणजे एक्सपिरियन्स. पुढे काय, शुकान. शुकान कस्टम, आपल्या ज्या परंपरा किंवा काही असतं ना त्याला काय म्हणतात, शुकान. काय विचारलंय, काय सांगितलंय खाली, मुकाशी कारा नो शुकान ओ मामोरिमास. मुकाशी म्हणजे काय किशोर सन, मुकाशी म्हणजे काय माहितीये? ओल्ड एज. येस, गुड, ओल्ड एज. मुकाशी कारा नो शुकान ओ मामोरिमास म्हणजे काय असेल बरं, जुन्या काळापासूनचे जे काही रूढी परंपरा आहेत, कस्टम आहेत, ते काय, मामोरी मास. मामोरी मास म्हणजे काय, प्रोटेक्ट करणं, म्हणजे आम्ही जुन्या ज्या रूढी परंपरा आहे तो पाळतो आपण असं म्हणतो ना. सेम वाक्य, मुकाशी कारा नो शुकान ओ मामोरी मास. ठीक आहे, शुकान लक्षात ठेवायचा. पुढे आहे निमकी. काय आहे निमकी, पॉप्युलर, प्रसिद्ध. काय विचारलंय, काय आहे कांजी? पहिली कांजी सांगू शकेल पण पहिल्या दोन काव्य सांग. को गाको, गाको जवळ आलाय, जवळ आलाय. गाको मध्ये काय असतात, गापसे. गापसे, येस, गापसे म्हणजे स्टुडंटची कांजी आहे. स्टुडंट, येस, स्टुडंट. गापसे नी निमकी दाई गाकुवा टोकियो दाई गाकु देस. काय लिहिलंय, स्टुडंट मध्ये निमकी दाई गाकु म्हणजे पॉप्युलर कॉलेज कुठलं आहे, टोकियो दाई गाकु देस. टोकियो दाई गाकु हे काय, स्टुडंट मध्ये पॉप्युलर कॉलेज आहे.
ठीक आहे. निंकी म्हणजे पॉप्युलर प्रसिद्ध. पुढे काय आहे चिकारा. चिकारा पवे काय लिहिले खारे. नो ही खारे म्हणजे तो. ही याची कांजी ओके तो खारे नो उदे नो चिकारा वा चुयोई देस. काय त्याच्या मनगटामध्ये फार ताकद आहे फार पॉवर आहे त्याच्यासाठी काय म्हटलंय खारे नो त्याच्या उदे नो म्हणजे मनगट उदे म्हणजे मनगट नो चिकारा वा चुयोई देस म्हणजे त्याच्या मनगटात काय खूप पॉवर आहे. ठीक आहे. पुढे काय आहे आजी. मग अशी चोद ही म्हणाले ना तेव्हाच तेव्हाच एक वाक्य आजी काय आहे. आजी म्हणजे टेस्ट. आजी नाही बर का आपली आजी डबल नाही येतो त्यामुळे आजी काय आहे टेस्ट. काय लिहिले खाली वाक्य गोहान नो आजी वा दो देस का. काय जेवण कसं बनवलंय गोहान नो आजी वा दो देस का. जेवण कसं बनवलं आहे तर तुम्ही काय म्हणू शकता चोदोई देस. एकदम परफेक्ट बनवलं चोदोई देस. ठीक आहे. पुढे आहे खाताची. खाताची पण आपला झालाय माझ्या मते पण परत एकदा बघू. आता हे वाक्य खालचं बघा. खाताची म्हणजे शेप किंवा फॉर्म. काय वाक्य इतारिया वा कुत्सुनो खाताची तो ओनाजी देस. इथं इटलीचा हे दिसतंय का तुम्हाला. इतारिया म्हणजे इटली राईट. इटलीचा इथे जस्ट मॅप दाखवलाय त्याच्यामध्ये काय लिहिलंय इतारिया वा कुत्सुनो खाताची तो ओनाजी देस म्हणजे इटली हा जो देश आहे तो काय कुत्सुनो खाताची म्हणजे कुत्स म्हणजे शूजच्या चप्पलच्या आकाराच्या सारखा आहे. ठीक आहे. इतारिया वा कुत्सुनो खाताची तो ओनाजी. ओनाजी म्हणजे सेम देस ओनाजी आहे. ठीक आहे. कोणाला काही प्रश्न आहे इथे. नसेल तर मग पुढे जाऊया. ओके काय आहे पुढे आनो ते इंदे पानगा उरेमास. पुढचा शब्द आहे आपला उरेमास टू सेल. ठीक आहे. आनो ते इंदे पानगा उरेमास म्हणजे त्या दुकानामध्ये पान विकलं जातं. म्हणजे पान म्हणजे काय ब्रेड. ओके आनो ते इंदे पानगा उरेमास त्या दुकानामध्ये ब्रेड विकला जातो. ठीक आहे. वर बाहेर पुढे आहे ओदोरीमास. काय ओदोरीमास हा प्रश्न विचारतात बर का की इंदो काय लिहिले इंदो जिन वा ओमाचुरीनी ओदोरीमास. इंदो जिन वा ओमाचुरीनी ओदोरीमास का. अनुराधा सांग इंदो जिन वा ओमाचुरीनी ओदोरीमास का. ते गणपतीत वगैरे नसतात ना आपल्याकडे. मे बी त्यांनी काय बघितलं असेल. सो इंदोजिन हे जे इंडियन आहेत तुम्ही तर ते ओमात्सरीनी. ओमात्सरी म्हणजे काय फेस्टिवल. नी ओदोरीमास म्हणजे काय डान्स करतात ते. ठीक आहे. इंडियन्स काय करतात फेस्टिवलच्या वेळेस डान्स करतात. पुढे काय खामीमास. खामीमास च्यू बाईट चावणं. काय लिहिले वाक्य थाबेमो नो वा योकू खांदे कुदासाय. काय केले रिक्वेस्ट केली त्याला प्लीज च्यू द फूड प्रॉपरली. कोणतरी नीट खात नसेल तर काय म्हणतोय आपण नीट जेव नीट चावून खा. थाबे मोनो वा योकू खांदे कुदासाय. ठीक आहे. अजून मग असं गम जे आहे आपण जे च्युईंगम म्हटलेलो त्याच वाक्य आपण बनवू शकतो की खुरास च्युनी गामू ओ खामा नाही दे कुदासाय. ना चिंगम खाऊ नका. ठीक आहे. खुरास चिनी गामू ओ खामा नाही दे कुदासाय. ठीक आहे. पुढे काय आहे एराबीमास. एराबीमास म्हणजे काय आहे टू चूज सिलेक्ट करणं. तुम्हाला काही ऑप्शन दिले त्यातलं सिलेक्ट करायचं. काय म्हणतात त्याला एराबीमास. काय लिहिले तादाशी कोताय ओ एरान दे कुदासाय. ऐकता का नेहमी तुम्ही एक्झाम मध्ये येत. हो एक्झाम मध्ये चोकाईला वगैरे येत. हमखास असतस की तादाशी कोताय ओ एरान दे कुदासाय. ठीक आहे. एराबीमास. कोणाला काही क्वेश्चन आहे इथे. कसे होते शब्दार्थ छान छान आहेत की नाही.
ओके येस, मला माहिती आहे तुमचा उत्साह जो आहे अभ्यास करण्यामागचा तो खूप जास्त वाढतोय. आपण जे शब्दार्थ जसं म्हटलंय ते घरामध्ये तुम्ही एका कागदावरती लिहून लावू शकता, म्हणजे येता जाता जसं तुमचं लक्ष जाईल 8 दिवसांमध्ये प्रॉपर ते तुमच्या माइंडमध्ये फिट होतील. तर मंडळी भेटूयात पुढच्या आठवड्यामध्ये. येस, पुढच्या आठवड्यामध्ये पार्ट 2 बरोबर आपण भेटणार आहोत. तोपर्यंत सगळे शब्दार्थ वाचून व्यवस्थित फिट करून घ्यायचे. चला भेटूयात पुढच्या आठवड्यात. तोपर्यंत काळजी घ्या, धन्यवाद आणि शिकत रहा.